नमस्कार। दैनिक मराठवाडा नेतामध्ये आज आपण भेटत आहोत सर्वांचे मित्र, सतत नव्या नव्या संकल्पना राबवणारे। शिक्षण जरी बी फार्मसी असलं तरी वेगवेगळ्या संकल्पनेतून नवे नवे पराक्रम घडवणारे अब्दुल कलाम यांना आपल्या आयुष्यात 6 वेळा भेटलेले आणि देशातील IAS, IPS आणि अधिकारी लोकप्रतिनिधी यांची जवळीक असलेले आमचे मित्र मार्गदर्शक शंकररावजी घुटे यांना। घुटे साहेब नमस्कार। 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 आपण मराठवाडा नेत्याच्या श्रोत्यांना थोडक्यात आपली परिचय आणि माहिती द्यावी। मी शंकर सदाशिवराव घुटे, राहणार मूळचा देवकरचा, अहमदपूर तालुक्यात एक छोटंसं गाव आहे। ज्या गावामध्ये सध्या आमचं वास्तव्य जरी कमी असलं तरी सहवास मात्र दररोजचाच आहे। वडिलोपार्जित शेती, घर वगैरे देवकरा या गावातच आहे। आजोबांच्या मृत्यूनंतर आम्ही सर्व शिक्षणासाठी बाहेर पडलो आणि नंतरच्या काळात जगाशी विविध पद्धतीने जोडले गेलो। मला सांगायला अभिमान वाटतो आणि आनंदही वाटतो की माझे आजोबा कैलासवासी लक्ष्मणराव निवृत्तीनाथ गुट्टे यांच्याकडे जवळपास बद्दरजी 90 ते 100 एकर जमीन होती। बरं। म्हणजे माझा जन्म तसा खूप मौल्यवान घरात झाला, केवळ श्रीमंतीने नाही किंवा शेतीने नाही, पण मला जन्मताच फार मोठ्या प्रमाणात वैचारिक संस्कृती आणि संस्कार माझ्या जीवनात मिळाले। अच्छा। माझ्या आजोबांच्या समोरून माझ्या गावात कोणीही पुढून व्यक्ती गेलेला नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे। मला जेव्हा जुने लोक भेटतात प्रत्येकजण मला फार वेगळ्या आस्थेनं आणि भावनेनं बघतो आणि बोलतो की माझ्या आजोबांमध्ये जे गुण होते, जी संस्कृती होती, जी सेवा होता, जो सेवाभाव होता, तो कायम मी जपलेला आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगायला आवडेल की मी आजोबा वारल्यानंतर आता 10-15 वर्ष झालं सतत छोटासा संकल्प असतो, गुढीपाडव्याला गावा जेवढी लहान लेकरं आहेत त्या सगळ्या लहान लेकरांसाठी मी बतासेचे हार वाटतो, गळ्यात टाकतो। कारण मला आठवतंय मी लहान असताना माझ्या सोबवताली जी काही 2-4 लेकरं असायची कायम आजोबा माझ्यासोबत त्यांच्या गळ्यात ते हार घालायची। फार छोटासा विषय आहे पण त्याच्यात एवढा प्रचंड आनंद मिळतो आकाशा एवढा की आपण लहान असताना जे आमच्या आजोबांना वाटायचं की गावातली लेकरं लहान असली तरी गावातल्या लेकरांमध्ये आनंद आणि उत्साह कायम असावा ही भूमिका मी आजही पार पाडतो आणि त्यांनी केलेले संस्कार आजही माझ्या समाजसेवेच्या माध्यमातून किंवा इतर विविध गोष्टींच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत आजोबांच्या संस्काराच्या शिदोरीवरच मी आजही देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान असलेल्या या जगातील एक मौल्यवान व्यक्तीच्या संपर्कात येण्याचं मला साहस आणि धाडस मिळालं हे आजोबांच्या संस्कृतीमुळे आणि संस्कारामुळे। आपलं शिक्षण कुठं कुठं झालं? माझं वास्तविक पाहिलं तर मी माझा बालपणीचा सहवास हा सगळा किनगाव भागात झाला। लहानपणी मला कैलासवासी विठू गुरुजींच्याच प्रामुख्याने आठवण होते की 1 ते 4 पर्यंत मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो, पण दरम्यानच्या काळात मला ट्युशन विठू गुरुजी अशा एका खूप तज्ज्ञ आणि नामवंत व्यक्तीच्या सहवासाखाली अभ्यास करायची संधी मिळाली। किंबहुना मी माझं ते स्वतःचं भाग्य समजतो। फार शिस्तीचा माणूस, प्रचंड तरुणांना आणि विद्यार्थ्यांना आपल्याकडे जेवढं ज्ञान आहे या ज्ञानातून माझ्या समोरचं लेकरू मोठं झालं पाहिजे म्हणून मला 10वीची 8वीची गणित ती मला 3री 4थीलाच करून घ्यायची। त्यामुळं मला भविष्यात जे काही मला आत्तापर्यंतच्या सगळ्या वजाबाकी बेरजेच्या गुणाकार भागाकाराच्या दुनियेमध्ये मी कायम गुणाकार आणि बेरीजच केली, म्हणूनच मी आज जगभरात एवढ्या मोठ्या लोकांच्या सहवासात आलो। नंतरच्या काळात माझं शिक्षण महेश विद्यालय शिरू ताजमंद येथे झालं। 5वी ते 10वीपर्यंत मी नवोदय विद्यालय, सातारा सैनिक स्कूल आणि इंडियन मिलिटरी स्कूलच्या परीक्षेसाठी मला वडिलांनी शिरू ताजमंद येथे ठेवलं। त्यावेळेस मला माझे मार्गदर्शक सर आजही जिवंत आहेत, MM पेद्देवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली मी 10वीपर्यंत माझं शिक्षण घेतलं आणि खरोखरच महेश विद्यालय या संस्थेचा म्हणजे मी सांगेन की 1954 साली शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या मामांनी शाळा सुरू केली आणि त्या शाळेत प्रचंड विद्यार्थ्यांची स्पर्धा आणि ज्ञान देण्याचं
त्या शाळेत संस्कार होतात. खरोखरच त्या सर्व शिक्षकांचा पागे सर असतील, बरेच काही सर असतील, या सगळ्या स्वामी जी एस स्वामी सर असतील, या सगळ्यांचा मी फार ऋणी आहे की त्यांनी मला घडवलं आणि मी आजही निर्व्यसनी जे राहण्याचं जे मला बाळकडून मिळालं होतं आजोबांकडनं ते महेश विद्यालय या संस्थेने कायम ठेवलं आणि नंतरचं माझं शिक्षण 11वी 12वी महात्मा फुले अहमदपूर येथे झालं. मला त्याही ठिकाणी योगायोगानं चांगला प्राध्यापक वर्ग माझ्या सहवासात मला मार्गदर्शनाला मिळाला आणि नंतर मी औरंगाबाद येथे शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात माझं बीफार्मसीचं एज्युकेशन केलं आणि दरम्यानच्या काळामध्ये शिक्षण घेत असताना मी विद्यार्थी चळवळीशी जोडला गेलो आणि माझं जे बालपणीचं स्वप्न होतं एका अनुषंगानं की अधिकारी व्हावं ते तिथं थोडंसं विस्कटलं आणि माझी गाडी एका वेगळ्या दिशेनं निघाली आणि आज ती तुमच्यापर्यंत मी उभा आहे. आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा काही काळ म्हणजे कार्यकर्ता म्हणून वगैरे काम केलं का? काय झालं की मी 2000 साली औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि दरम्यानच्या काळामध्ये शिक्षण घेत असताना की राज्यामध्ये फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या नोंदणीकृत नसलेल्या संस्था जवळपास 27-28 होत्या, जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांना पास झाल्यानंतर त्यांना शासकीय सेवेत जाण्यासाठी किंवा इतर गोष्टीमध्ये त्या नोंदणीकृत संस्थेची फार आवश्यकता असायची. मग तो एक भाग होता आणि दरम्यान त्या काळातल्या असणाऱ्या इतर काही विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीच्या संदर्भात मी विद्यार्थी परिषदेशी जोडला गेलो. पण काय झालं की माझ्या आजोबांची काँग्रेस संस्कृती असल्यामुळं आणि गांधीवादी विचारसरणी असल्यामुळं मला तिथं फार काही काळ रमता आलं नाही नंतरच्या काळामध्ये. आणि माझ्या घरात तसं नंतर राजकारण थोडंफार झालं, पण आजोबांच्या निधनानंतर आमचं शैक्षणिक प्रवास सुरू झाला आणि दरम्यानच्या काळात मी औरंगाबाद येथेच माझं शिक्षण पूर्ण केलं. शंकररावजी, आपण म्हणजे नोकरी तर केलाच नाहीत? नाही. बरोबर आहे. आपण बी फार्मसी केल्यानंतर नंतर किती इसवी सन म्हणजे बी फार्मसी झाली आपली? 2000 ते 2004. नंतर 2004 नंतर काय केलं? मी बद्दरजी तुम्हाला प्रामुख्यानं मी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो जी गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की मी शिकत असताना माझं टार्गेट आणि माझं स्वप्न हे अधिकारी होण्याचं फार मोठं होतं. त्यामुळे काय झालं की मी फर्स्ट इयरपासूनच एमपीएससीचे यूपीएससीचा अभ्यास करायला सुरू केलो. अच्छा. मला आजही आठवतं आहे त्यावेळेस स्टडी सर्कलमध्ये गुलमंडी भागामध्ये सेंटर होतं आणि मी त्या स्टडी सर्कलच्या माध्यमातून सहवासात आलो. मग नंतर आनंद पाटील सर असतील, इतर काही सगळे हे असतील, त्यांच्या माध्यमातून आलो. पण मी पॅरलली शिक्षण घेत असताना या लोकांच्या संपर्कात आल्यामुळं आणि दुसऱ्या बाजूला मी विद्यार्थी चळवळीशी जोडला गेलेलो असल्यामुळं की माझं मित्रपरिवार एवढा वाढत गेला, जेणेकरून मला शिक्षण घ्यावं की विद्यार्थ्यांच्या समस्येवर काम करावं की अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून देशाची सेवा करावी, समाजाची सेवा करावी, ही मी थोडं या गोंधळामध्ये कायम अडकलो. आणि 2004 नंतर मी नशिबवान असं समजतो की मला या अभ्यासक्रमामुळं या सहवासामुळं जरी गोंधळलेलो असलो त्यापुरता, तरी मी त्यामधून आज एक फार मोठी ऊर्जा माझ्या जीवनात मिळाली. म्हणून तुम्ही जो सुरुवातीला माझा उल्लेख केलात मी प्रशासनाच्या सहवासात का आहे, तर मी त्या काळात ज्यांच्यासोबत अभ्यास केलो, ज्यांच्यासोबत माझं ग्रुप डिस्कशन झालं, ही सर्व कालांतरानं अधिकारी झाली. आणि आज मी अभिमानानं सांगेन की या जगातल्या 30 ते 40 देशामध्ये आणि या देशातल्या 600 जिल्ह्यापैकी 400 जिल्ह्यामध्ये मला माझं स्वतःचं नेटवर्क उभा करू शकलो. नेटवर्क म्हणजे काय की त्या लोकांचा आणि त्या अधिकाऱ्यांचा प्रशासनाचा संपर्क. आणि माझ्या भागातली किंवा माझ्या राज्यातली जर काही इतर राज्यात मुलं गेली तर त्यांच्या जे काही अडीअडचणी शिकायला यायच्या, समजा कुणी वरंगलला ॲडमिशन घेतलेलं असेल रिजनल कॉलेजला, किंवा कुणी आय आय टीला घेतला असेल, कुणी एम्सला गेला असेल, तर माझ्या त्यावेळेसच्या विद्यार्थी चळवळीमुळं ज्या लोकांना मी माहिती होतो, ज्या विद्यार्थ्यांना मी माहिती होतो, या सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मला खूप मोठी मदत झाली. आणि ती माझ्या सुदैवानं ती माझं बॉन्डिंग एवढ्या चांगल्या पद्धतीनं झालं की मी कधीही कुणाचं
मिसयूज केलो नाही, कधी कुणाविषयी गैरवापर केलो नाही, त्यामुळे माझं हे प्रेमाचं नातं या सर्व प्रशासनाशी आजही कायम आहे. आज जगामध्ये देशामध्ये तुमचा संपर्क आहे, तुम्ही एक महत्त्वाकांक्षा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तुम्हाला असं वाटत नाही का सारं गाव मामाचं एक नाही कामाचं? मी बदरजी तुम्हाला एक मुळात सांगतो, तुमचं माझं नातं आहे, तुमची माझी मैत्री आहे, तर मी तुमच्याकडनं अपेक्षावादी नाही. मी माझं एक बॉर्डर लाईन मी पक्क करून ठेवलंय. तुम्ही माझे मित्र आहात किंवा एखादा व्यक्ती माझा मित्र आहे, एखादी संस्था माझ्याशी संबंधित आहे, तर मला त्यांच्याकडनं स्वार्थ साधावा असं मुळीच कधी वाटलं नाही. मग सुदैवानं माझ्या सहवासात जवळपास 14,000 ते 15,000 माझ्या मोबाईलमध्ये नंबर आहेत, की आता एखादं माणूस नाव लक्षात ठेवायचं असेल तर अडचण आहे, पण ही 14,000 लोक कुठं काय करतात, सध्या त्यांचं काय स्टेटस आहे, सध्या त्यांची काय परिस्थिती आहे, या सर्व गोष्टीचं माझ्याकडं आजही उपलब्ध आहे. आणि याच्यामधून मला माणसं जोडण्याची जी आजोबांनी दिलेली जी संस्कृती होती, संस्कार होते, ते कायम माझ्याशी जोडले गेले. मी अनेक वेळा पाहिलं कुठल्याही अधिकाऱ्याशी संबंध तुमचे आहेत, ओळखले जातात. मला आठवतं आहे आपण उस्मानला आपल्या रुई भरला टँकर पाहिजे होतं, तिथं 3-4 अधिकारी तुमच्या ओळखीचे निघाले, त्यांनी आपल्याला सहकार्य केलं. पण माझं असं मत आहे की परवा ABP माझाचे कुलकर्णींनी म्हटलं, रिटायर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनं म्हटलं की IAS मुळं भारत देश नापास झाला. आणि दुर्दैवानं त्यांनी जे सांगितलंय हे एवढं धक्कादायक आहे की 25% हे मोस्ट करप्ट आहेत आणि 50% हे मॅच्युअर नाहीत. मला IAS व्हायचं आहे कशासाठी? पैशासाठी. चारित्र्य, नैतिकता आणि देश हा जर विचार करणारी मंडळी जर नसेल तर असले मित्र काय कामाचे? खरंय बदरजी, शेवटी समाज म्हणून आणि देश म्हणून राज्य म्हणून प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात, या गोष्टीशी मी अगदी सहमत आहे. मी कालच माझ्या एका मित्रांना वैभव वाघमारे नावाचा एक तरुण अधिकारी, कालच त्याचा वाढदिवस झाला आणि त्यांनी राजीनामा दिला. मला अत्यंत वाईट वाटलं कालपासून. मी त्यांना सकाळी म्हणालो की राज्यामध्ये आणि देशामध्ये तरुण चांगल्या अधिकाऱ्याची ज्यांची सामाजिक बांधिलकी चांगली आहे अशा व्यक्तींनी प्रशासन देणं ही आज फार काळाची गरज आहे. मग नंतर अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरुण अधिकारी आले, दुर्दैवानं काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांमुळं ह्या सगळ्या सिस्टीमचं नुकसान झालं. खूप चांगले अधिकारी आहेत की ज्यांना समाजात घडवायचं आहे, ज्यांना समाजातल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या थोड्याशा बाजूला ठेवायच्यात, ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं मॉडर्नायझेशन करायचं आहे. मी तर तुम्हाला सांगेल, कलाम साहेबांचं स्वप्न होतं, कलाम साहेबांची पुरा नावाचं एक NGO असलेलं एक मिनिंग होतं की ज्या गोष्टी आणि सोयीसुविधा शहरी भागात आहेत त्या ग्रामीण भागात पोहोचल्या पाहिजेत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, जेणेकरून या देशाचं, या राज्याचं, या समाजाचं, सगळ्या प्रत्येक गावाचं, खेड्याचं एक संतुलित होईल आणि सगळ्यांना यामधून स्वतःचं उत्पन्न वाढवून, स्वतःच्या गरजा मर्यादित ठेवून एक चांगल्या प्रकारे आनंदी जीवन जगता येईल, हा जो संकल्प होता, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी बदरजी ह्या प्रशासनाचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. दुर्दैवानं काय झालं, मी राजकीय क्षेत्रात काम करत असताना सुद्धा मला सांगायला थोडीशी खंत वाटते की मी राजकारणात आलो एका विद्यार्थी चळवळीतल्या अन्याय होणाऱ्या गोष्टीपासून, पण आज राजकारण फार वेगळं आहे. मी माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुद्धा मी एका विद्यार्थी योग चळवळीशी काम केलं की आम्हाला असं वाटायचं लहानपणी किंवा विद्यार्थी चळवळीत असताना की चांगलं काम केलं की हे वरिष्ठ नेते चांगल्या पद्धतीनं हे लिफ्ट देतात जेणेकरून आपल्याला समाजासाठी काम करता येईल. आता माझ्या आजोबांच्या काळात निलंगेकर साहेब असतील, वसंतदादा असतील, आमचे वासुदेवांना होते,
खूप चांग शंकरावजी चव्हाण साहेब होते, विलासराव साहेब होते, आणि सुदैवानं आम्ही 1992 पहिले जेडपी मेंबर आहेत समाजातले या जिल्ह्यातले. आजोबा जिल्हा परिषद ज्यावेळेस अस्तित्वात आली त्यावेळेस माझ्या छोट्या काकू या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदला जिल्हा परिषद लातूर जिल्हा नवीनच झाली होती. दिलीपराव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी जिल्हा परिषद अस्तित्वात आली. त्यावेळेस पहिले जेडपीवर आमच्या समाजातले आणि नंतर आम्ही तिथं कायम त्या भागात सेवेच्या माध्यमातून राहिलो. मग मला असं वाटतं की आजच्या आता मी सध्या अमित भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, मी फार स्पष्ट बोलतो, कधी कधी माझं नुकसानही होतं फार मोठ्या प्रमाणात. त्याचं कारण असं आहे की अन्यायाची चीड ही मला फार लवकर आणि तात्काळ माझ्या त्याच्यामध्ये स्वभावात आहे, त्यामुळं कधी कुठं अन्याय होत असला तर मी क्षणभरही दयामाया ठेवत नाही, मग माझ्या नेतृत्वाला आवडो अथवा नाही आवडो. पण मी आता दरम्यानच्या काळामध्ये की अमित भैयासारखं एक नेतृत्व आपल्या जवळचं आहे, आपल्या जवळच्या भागातलं आहे आणि माझ्या घराण्याच्या संस्कृतीशी जोडलं गेलेलं आहे काँग्रेस संस्कृतीशी, म्हणून मी कायम काँग्रेस संस्कृतीशी जोडलो असताना जे काम करतो हे काम करत असताना मग काही नेत्यांच्या मी संपर्कात आलो. तुम्ही आत्ता म्हणालात की प्रशासन आणि राजकारण ह्या दोन बाजू फार विभिन्न दिशेनं चाललेल्या आहेत, म्हणून आज जो तुमचा जो आरोप आहे ना ह्या गोष्टीला ही कारणीभूत आहे की या दोन घटकातली एकरूपता आणि एकजीवपणा हा समाज आणि देश उभा करण्यासाठी व्हावा तो तशा प्रकारे होत नाही, हे दुःख आहे. आपण राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या प्रेमात कसकाय पडलात आणि 5-6 वेळा भेटण्याचा योग जो आला तो कसा कसा आला याबद्दल थोडक्यात सांगावं. बद्दरजी मला सांगायला आवडेल, मला स्वप्नच फार मोठी बघायची पहिलीपासून वेळ लागलेलं आहे. मी प्रचंड स्वप्नाळू आहे, माझे डोळे लागले की मी स्वप्न बघतो. स्वप्न का बघतो? कारण आपल्याला जिवंत राहायचं आहे, आपल्याला काम करायचं आहे आणि एक दिवस सुद्धा मी जर आळशीपणात जगलो तर मी माझी मानसिक आत्महत्या केल्यासारखं मी स्वतःला त्या ठिकाणी समजावून घेतो आणि मी माझ्या स्वतःला समजवणं फार अवघड आहे, कारण माझी स्वप्नच एवढी प्रचंड आहेत की मी टी एन शेषन साहेबांना सुद्धा एकदा भेटलो, त्यावेळेसही फार स्पष्ट बोललो. साहेबांना आवडलं नाही की साहेब की तुम्ही एवढं राज्यात आणि देशात भ्रष्टाचार नसलेलं व्यक्तिमत्व प्रशासनात आहे, मला हे कुठं तर थोडंसं माझ्या कोपऱ्यामध्ये जरा संभ्रमाची परिस्थिती आहे. आज साहेब हयात नाहीत, टी एन शेषन साहेब, मला त्यांच्याशी योग आला, कलाम साहेबांशी योग आला. हे काय योग आला की मी जे स्वप्न बघतो की मला समाजासाठी करायचं आहे तर माझा आयडॉल कोण या जगात या देशात, ही दोन माणसं एवढी मोठी महत्वाची होऊन गेली. मी लहानपणापासून या दोन्ही नेतृत्वाच्या फार आकर्षित होतो, एक तर प्रशासन म्हणून टी एन शेषन साहेबांसोबत होतो आणि कलाम साहेब म्हणून मी देशभक्तीने प्रेरित होतो. देशभक्ती कशी असावी बद्दर साहेब? तर बिलकुल कलाम साहेबांसारखी असावी आणि मी त्या गोष्टीमुळं कलाम साहेबांच्या कायम प्रेमात पडलो आणि मी पुन्हा सांगायला आनंद वाटेल की मी 7 वर्ष कलाम साहेबांना भेटायचं माझ्या एकच डोक्यात असायचं. मी ज्या दिवशी कलाम साहेबांना भेटलो की म्हणजे मी आनंदाने सांगेन की माझे 20 सेकंदात माझे कपडे ओले झाले बद्दर साहेब, की एवढ्या मोठ्या माणसाला मी 7-8 वर्षापासून भेटायचं म्हणतो. माझं स्वप्न होतं की ज्या माणसाने या देशाला देशभक्तीचं वेड लावलं आणि निस्वार्थपणा काय असावा, आपलं कर्तृत्व कसं असावं, ह्याचं या जगाच्या पातळीवर जर तुम्ही एक उदाहरण जर म्हटलं तर ती म्हणजे फक्त कलाम साहेब. कारण कलाम साहेबांची जी राष्ट्रभक्ती होती, त्यांचं बालपण फार अतिशय, मी तुम्हाला एक पुस्तक देतो त्यांच्या नावाने, त्यांनी आत्मचरित्र लिहिलेलं, तुम्ही वाचा. प्रत्येक पेज वाचताना माणसाला बिलकुल दुःखाश्रू आनंदाश्रू जे काय म्हणा तुम्ही ते येतात, एवढं भावनेनी स्फुरून जातं माणूस. मी या देशाला काय देऊ शकतो हे कलाम साहेबांचं कायम वाक्य असायचं आणि ते वाक्य मला 2-3 भाषणांमध्ये प्रेरित राहिलं, म्हणून मी कलाम साहेबांच्या संपर्कात आलो. मी त्यावेळेस असं समजलो स्वतःला की माझा गॉडफादर कुणी नाही, माझ्या मागं कुणी नाही, पण माझ्या मागं जी आजोबांची वैचारिक संस्कृती शिदोरी होती संस्काराची, यामुळे मी या देशाला काय देऊ शकतो हा प्रश्न कलाम साहेबांच्या तोंडातला आणि माझ्या मनातला हा सारखा आहे, हा खरा आमच्या भेटण्याचा दुवा आहे. अच्छा, तुमचं एक कधी 1 मिनिट 1/2 मिनिट असं कितीदा भेटणं झालं?
मी 5-6 वेळेस साहेबांच्या संपर्कात आलो आणि तुम्हाला सांगतो मी ती भेटायचे 3 ते 4 मिनिट कधी तर 2 मिनिट आणि काय नाही. या देशातली जर माझी स्वतःची संपत्ती काय असेल तर माझ्या आजोबानंतर माझ्या आईवडिलांनंतर कलाम साहेबांचा जो सहवास आहे जो काय 2-4-5 मिनिटाचा झाला माझ्या 4-5-6 भेटीत ती खरी माझी संपत्ती आहे. साहेब शंकरराव तुम्ही एक निर्मळ मनाचे प्रामाणिक आणि दिवसेंदिवस सगळीकडं भ्रष्टाचार मित्र जरी एखादा असला मला आठवत आहे मी माझ्या आयुष्यात छावणीच्या प्रकरणात चीफ सेक्रेटरीपर्यंत बोललो होतो की तलाठी गिरदावर तहसीलदार आडवा आणि जिरवा ही जी भूमिका घेतात तुम्हाला त्या छावणीचा उद्देश काय आणि तुम्हाला काय अनुभव आले. बद्दर साहेब म्हणजे छावणी म्हणजे माझ्या जीवनात प्रचंड मोठं मला आलेलं मॅच्युअर्ड लाईफ मी असं स्वतःला समजतो की माणसाच्या जीवनात प्रगल्भता आलीच पाहिजे. माझ्याकडं थोडीफार पूर्वीच्या काळात होती आणि कमी असेल कमतरता त्याची माझी सर्व उणीव भरून त्या छावणीत निघाली. मला आठवतंय की त्यावेळेस जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले साहेब होते, जिल्हा परिषदेचे सीओ दिनकरराव जगदाळे साहेब होते आणि RDC गव्हाणे साहेब होते. एकदा आम्ही रेस्ट हाऊसला एक मंत्री येणार होते म्हणून आम्ही बसलो होतो आणि योगा हे बसले असताना मी गेलो. मग यातला विषय चालू होता टंचाई आणि जनावरांच्या ह्याच्यावरती. जगदाळे साहेब आणि गव्हाणे साहेब काय म्हणाले की शंकररावसारख्यांनी या राज्यात आणि या देशात जर काम नाही करायचं ग्रामीण भागात बांधिलकी असताना तर मग हे कोण करणार. मी एका सेकंदात सांगतो पोले साहेबांकडे बघितलो आणि मी एकच म्हणालो साहेब माझं बिल काढत असाल तर मी जबाबदारी स्वीकारतो, माझं नुकसान झालं तरी चालेल, मी बुडणार नाही याची काळजी जर तुम्ही घेणार असाल तर ती जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. मी अभिमानानं सांगतो माझे प्रशासनातले सर्व मित्र असताना त्यावेळेस डॉक्टर विकास म्हणून होते खरात, मी ज्यावेळेस छावणी काढायचं स्वीकारलं आणि छावणीचं काम सुरू झालं मग खरात मी सहज फोटो सगळ्यांना पाठवलो व्हॉट्सअपवरती, तर जिल्हाधिकारी महोदयांनी जगदाळे साहेबांनी आणि RDC साहेबांनी खरात साहेब उपजिल्हाधिकारी साहेबांना माझ्याकडे पाठवलं का तर ती यंत्रणा बघायला. सगळ्यांना असं वाटलं की हा उद्या जर अडकला हा नवीन आहे हा तरुण आहे तर याचं खूप नुकसान होईल. मी त्यांना स्पष्ट म्हणालो की मी ज्या भागात राहतो या भागातल्या जर मी लोकांची सेवा करू शकतो तर मी प्राण्यांची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे असं समजतो आणि त्या कर्तव्यातून त्या सामाजिक बांधिलकीतनं मी नेता म्हणून ज्यावेळेस मला समाधान व्हावं असं जर वाटत असेल तर मी ती छावणी केली पाहिजे. म्हणून मी जनावरांच्या छावणी उभा करण्याचं धाडस स्वीकारलं आणि मी त्यावेळेस असं समजलं की आपण राजकारणात असताना लोकांना पार्ट्या देणे दारू देणे दारू वाटणे ही जे काही संकल्पना आहेत ह्या मी एका बाजूला ठेवल्या आणि मी पक्क ठरवलं सगळ्यांना मी आश्वस्त केलं की माझे 5-10 लाख रुपये जरी या ठिकाणी खर्च झाले तर ते माझ्यासाठी पुण्याचं आहे. म्हणून मी त्या ठिकाणी छावणी सुरू केली. जिल्हाधिकारी महोदय आणि सर्व प्रशासन माझ्या माघारी मला न सांगता हे माझ्या छावणीवर आले जसं तुम्ही आलात तसं, तर 587 जनावर होतं त्या ठिकाणी. मग मी पुन्हा एकदा साहेबांना म्हणालो हे लहान मोठं जनावर या संकल्पनेत माझं दररोज 1700-1800 रुपये नुकसान व्हायला लागले कारण खालच्या तपासणी करायला जी मंडळ अधिकारी तलाठी पशुधन अधिकारी यायचे त्यावेळेस फार मोठा दुष्काळ होता लातूर जिल्ह्याच्या याच्यामध्ये आणि शासनाचे तुटपुंजे 70 रुपये असायचं आणि त्याच्यात ते शेणाची कपात करायचे आणि पुन्हा हे सगळ्या गोष्टीचं अक्षरशः तुम्हाला सांगेन मी माझा सर्व अधिकारी मित्र परिवार असताना सुद्धा बदर साहेब मला रुपये मागण्याची कोणी हिंमत केली नाही हे विशेष माझ्या छावणीचं. पण एक सांगतो मी काय म्हणायचं खालच्या लोकांना अरे बाबांनो मी काम करतोय जिल्ह्यात 29 छावण्यांना परवानगी मिळाली त्यापैकी मी फक्त एकटा आहे की जो मी चांगल्या प्रकारे चालवू शकत आहे आणि लोकांची जनावरांची या ठिकाणी शेतकऱ्यांची सेवा करतोय. फक्त मला त्रास देऊ नका
माझं कौतुक नका करा तुम्ही, पण मला त्रास देऊ नका. हा अनुभव मला त्या ठिकाणी बराच काळ मला संपर्कात आला, सहवासात आला, आणि माणसं कशी ही मी ओळखायला शिकलो हे माझ्या छावणीमुळं. आणि मी फार यशस्वीपणानं 5 महिने 24 दिवस या जिल्ह्यात अभिमानानं सांगत मी एकमेव छावणी चलवली. आणि या जिल्ह्यात मला नाही वाटत की अशा पद्धतीनं भविष्यात कोणी छावणी चालविण्याचा प्रयत्न करेल. आणि त्या ठिकाणी या जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यांचे संचालक मंडळ वैजनाथदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी 40 आलं, 40 ते 50 लोकांचं. मग त्याच्यात ललितबाई शाह असतील, व्यंकटराव बेद्रे साहेब असतील, मनोज पाटील असतील, खूप लोक, सगळे डायरेक्टर. त्यावेळेस माझा या लोकांशी संपर्क नव्हता, पण त्यांनी ते पाहिलं की माझी सामाजिक बांधिलकी. त्यांना एकच म्हणालो की मी फक्त परमेश्वराला सूर्योदय व्हावा आणि सूर्यास्त दररोज बघायला मिळावा, या दोन भूमिकेतनं दिवसभरात जो काय आनंद मिळतो तो शोधत असतो, म्हणून मी ही सेवा करतोय आणि माझ्या हातानं घडती. आणि माझ्याकडं एवढ्या जनावरांना, जवळपास 40,000 जनावर मी सांभाळलं त्या 5-6 महिन्यात, त्या सर्वांना पाणी मिळण्याचं ठिकाण म्हणजे माझं एकमेव शेत होतं. त्या आजूबाजूच्या 1,000 एकरमध्ये पाणी कुठं नव्हतं. आणि या छावणीच्या माध्यमामुळं मी जगातल्या BBC लंडन असेल, BBC मराठी असेल, आजतक असेल, CNBC असेल, सगळ्या प्रकारची चॅनल दूरचित्रवाहिन्या माझ्या त्या छावणीवरती आल्या. आणि लातूरसारख्या भयानक दुष्काळाच्या काळात मी माझं स्वतःला भाग्यवान समजतो की मला त्या सर्व जनावरांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं. तुम्ही दुसऱ्या बाजूला, एका बाजूला म्हणजे पशु धन सांभाळत असताना वैयक्तिक धन गेलं तरी विचार केला नाही, पण शिक्षण क्षेत्रात तुम्ही जे काम करत आहात त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. काय झालं बद्दरजी, लहानपणापासूनच मला शिक्षण क्षेत्राचा प्रचंड अभिमान आहे. मी 12वी सायन्सला असताना सुद्धा मी मराठी विषय घेतला आणि त्यावेळेसचे आमचे शिंदे सर होते, मी त्यांना म्हणालो की सर मला 100 पैकी जवळपास 80 मार्क मराठीत पडतील. सायन्सचा विद्यार्थी असून मराठी घेणं आणि त्याच्यात मार्क घेणं हे त्यांना खूप हे असायचं. आणि दरम्यानच्या काळात शिक्षणाची, मराठी साहित्याची पूर्वीपासूनच आवड असल्यामुळं मी त्या ठिकाणी शिक्षणाशी पूर्वीपासून जोडला गेलो. माझ्या आईवडिलांचं लहान लेकरांना शिकवणं, माझ्याकडं 2 समाजकल्याण विभागाची वसतिगृहसुद्धा आहेत की ज्यामध्ये प्रचंड गोरगरीब लेकरं शिकत आहेत. आणि मी आनंदानं सांगेन की ज्या आईवडिलांनी काम केलं आता, तर परवा एका मुलीला TCS मध्ये, ती मुलगी माझ्या इकडं 5वी ते 10वी माझ्या घरी राहिली, TCS मध्ये तिला 1 लाख पगार आहे त्या मुलीला आज. आणि ही जी पुण्याई आहे आजोबांची, वडिलांची, आईची, ही कायम ठेवण्याचं भाग्य हे मला परंपरागतच मिळालं, म्हणून मी शिक्षण संस्थेशी जोडला गेलो. आणि 27 जुलै 2015 माझ्या जीवनातला फार मोठा दुःखद दिवस आहे की एका बाजूनी कलामसाहेबांचं निधन झालं आणि त्याच दिवशी माझ्या वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं औरंगाबाद येथे. आणि मला अंत्यविधीलाही जायचं होतं. एका बाजूनी बघा, माझे जे 2 डोळे मी स्वतःला समजायचो, एक कलामसाहेबांचा आणि एक माझ्या वडिलांचा, कारण मी प्रचंड यांच्या देशभक्ती आणि समाजसेवेच्या आणि ते ज्ञानदान करणं, लोकांची सेवा करणं प्रचंड प्रेरित झालेला एक कार्यकर्ता काम करत असताना त्या दिवशी माझा एवढा दुःखद दिवस होता. मग मी त्या दिवशी ठरवलं की आपल्याला आयुष्यात शिक्षण क्षेत्रात साहेबांच्या नावाने काम करायचं, म्हणून मी आता साहेबांच्या नावाने शाळा सुरू केली. आणि मी तुम्हाला सांगतो की तत्कालीन 2009-10 आपल्या जिल्ह्याचे स्टॅलिन बाबू नावाचे एक SP होऊन गेले, वेस्ट गोदावरी डिस्ट्रिक्टमधले आहेत ते, आंध्रातले, प्रचंड जमिनीवरचा माणूस, प्रचंड गरीब माणूस. त्यांच्या प्रेरणेतनं आणि त्यांच्या सहवासात मी पूर्वीपासून असल्यामुळं की मी त्यावेळेस 3 मुलं दत्तक घेतली, आई वडील नसलेली. आणि या 3 मुलापासून मी आज 184 मुलांपर्यंत पोहोचलोय की ज्याला आई वडील नाहीत आणि ज्यांची मी सेवा करतो शिक्षण, आरोग्य या क्षेत्रामध्ये. तर मी आता असं ठरवलंय की या शाळेच्या माध्यमातून आपण जिवंत असेपर्यंत, आपण काही जगाचा ठेका घेतलेला नाही आहे, पण आपण जिवंत असेपर्यंत कलामसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांच्या विचाराला आणि उंचीला साजेस आमच्या आजोबाच्या संस्कारात शिक्षण संस्था कोण्या ठिकाणी उभा करताय आपण? मी अहमदपूर येथे हे उभा करत आहे. पूर तालुक्यातल्या आई वडील नसणाऱ्या सर्वांना मी जिवंत असेपर्यंत की मी दत्तक घेणार, ही माझी त्या शिक्षण संस्थेच्या पाठीमागेलची भूमिका आहे. इतर विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक चांगल्या प्रकारे
सगळ्यांच्या सहवासात पुढच्या पिढीमध्ये आपल्याला हे काम उभा करायचं आहे. आणि माझं एक स्वप्न आहे, मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की मी फार स्वप्नळू आहे. माझं टार्गेट काय माहिती आहे का बद्दर साहेब, मी आज जगातल्या 30 देशात 40 देशात संपर्कात आहे. जगातल्या देशातल्या 600 जिल्ह्यातपैकी 400-500 जिल्ह्यात आहे. तर माझं एक छोटंसं स्वप्न असं आहे आता माझ्या उर्वरित आयुष्यामध्ये की माझ्या अहमदपूर तालुक्यातला, माझ्या या लातूर जिल्ह्यातला युवक विद्यार्थी जगातल्या सर्व देशामध्ये तो नोकरीला गेला पाहिजे, प्रत्येक क्षेत्रात पोहोचला पाहिजे. आणि या देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात, या माझ्या जिल्ह्यातला, या माझ्या तालुक्यातला एक तरी विद्यार्थी, एक तरी युवक त्या जिल्ह्यामध्ये तो SP तरी असावा, तो कलेक्टर तरी असावा, तो आणखी कुठल्या पदावर असावा, हे माझं स्वप्न आहे. हे फार एक वेगळं स्वप्न आहे, कुणी करणार नाही, पण आम्ही ते धाडस स्वीकारलंय. हे सगळं असताना, एवढे उदात्त स्वप्न असताना, स्वच्छ प्रतिमा असलेले माणसं असताना तुम्ही राजकारण कशासाठी करता? राजकारण एक सांगतो मी बद्दर साहेब, की या देशात राजाश्रयाला प्रचंड महत्त्व आहे. तुमच्याकडे संपत्ती किती याला किंमत नाही, तुमच्याकडे काय यंत्रणा उपलब्ध आहे याला किंमत नाही बद्दर साहेब. पण राजकारणाच्या माध्यमातून मी असं समजतो, या लोकशाहीमध्ये काम करत असताना सर्व क्षेत्राशी निगडीत तुमचा संपर्क येतो. आणि मी सांगतो तुम्हाला, मी हे सगळं करत असताना मला कधीच पैसा कमी पडला नाही. तुम्ही जे म्हणालात सुरुवातीला, एकही कामाचा नाही, सारा गाव मामाचं, एक नाही कामाचं, बिलकुल. माझा मामावरही तेवढा विश्वास आहे, लोकांवरही तेवढा विश्वास आहे, मित्रावरही तेवढा विश्वास आहे. मी जशा पद्धतीनं छावणी उभा केली, आणि मी आयुष्यात एक ठरवले बद्दर साहेब, माझं सोप जीवनाचं केंद्रबिंदू काय असेल, मी स्वतःलाच फसवत नाही अगोदर, त्यामुळं मी इतरांना फसवण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तुमच्यापासून मी अपेक्षावादी नसल्यामुळं मी माझ्या कार्याचं आणि माझ्या भूमिकेचं प्रेझेंटेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं करतो, ज्यामुळं तुमच्यासारखी लोक, वयाचा अंतर एवढा मोठा असताना 30-40 वर्षाचा, जे माझे आज संपर्कात आहेत काय, त्यामुळं मी आता राजकारणाच्या माध्यमातून अमित भयांच्या नेतृत्वामध्ये भविष्यात आता या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्याची भूमिका मी स्वीकारलेली आहे. तर अमित देशमुख यांच्या नेतृत्वात काम करत असताना काही चांगले अनुभव सांगू शकाल का? बिलकुल सांगतो, की म्हणजे मी अभिमानानं सांगतो, मी ज्या काही पूर्वी चर्चा ऐकल्या होत्या त्या अतिशय बोथट, अतिशय चुकीच्या आणि त्या 100% खोट्या आहेत. अमित भयांसारखं नेतृत्व आज आपल्याजवळ आहे. पुढच्या 20 वर्षात बद्दर साहेब, पुढच्या 20 वर्षात या राज्यात जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, तर मी जे काही गेल्या 15 वर्षात अभ्यास केलाय, आज मी सुदैवानं सांगतो, माझ्यासोबतची 67 लोक आमदार झालीत. माझ्यासोबतच्या विद्यार्थी चळवळीत, युवक चळवळीत काम केलेली 100 लोक विद्यार्थी युवक एक चांगल्या पदावर गेलेत. ह्या सगळ्यांचा मी अभ्यास केला. तुम्ही म्हणल्यासारखं मी राजकारणात का गेलो, मी आता मर्यादित ठेवलंय की आता अमित भयासारख्या नेतृत्वाखाली आपल्या जवळचं नेतृत्व म्हणून, आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून, पूर्वी काय झालं की आम्ही विद्यार्थी चळवळीत काम करत असताना आम्ही साहेबांकडे प्रश्न घेऊन जायचो. मला आज विलासराव साहेबांची खूप आठवण येते, त्यावेळेस बरेच आमदार महोदय त्या वर्षावर यायची, आणि मी साहेबांकडे जायचो लातूरचा म्हणून, की साहेब फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचा हा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला सांगतो मी, माझी भलेही साहेबांसोबत अटॅचमेंट नव्हती, किंवा वयाचा विषय असेल किंवा त्यांचा महाराष्ट्रातला वावर असेल, पण साहेबांनी मला कायम ओळखलं. ते जेव्हा जेव्हा औरंगाबादला आले आणि मी दूर उभारलो, तर साहेब मला बोलून घ्यायचे. तसं आजही अमित भयांच्या संपर्कात आहे. एक उदाहरण सांगतो, असंच लोकसभेच्या निमित्ताने आमची प्रचार यंत्रणा चालू होती, सर्वांनी फोटो काढले आणि मी एकटा कोणत्यात उभा होतो. आपण सर्वजण फोटो काढताय म्हणून त्यांनी माझ्याकडे पाहिलं, तुम्ही एकटेच राहिलात, तर त्यांनी मला जवळ घेऊन खांद्यावर हात ठेवून ती फोटो काढली. मी एवढ्यासाठी सांगितलं की या व्यक्तीचं लक्ष आहे. आणि मी असं म्हणतो की मी अमित साहेबांना सुद्धा मी बऱ्याच वेळेस फार स्पष्ट बोलतो, ते माझं चुकतं आहे किंवा चुकत नाही हा भाग वेगळा, पण मला असं वाटतं की माझ्या नेतृत्वामध्ये प्रगल्भता खूप आहे ऑलरेडीच,
पण ज्यामध्ये अजून मला चांगल्या पद्धतीनं त्यांना जे कलाम साहेबांचं स्वप्न आहे की ग्रामीण भागातल्या समस्या सोयीसुविधा याच्याशी ह्या नेतृत्वाचा एकजीवपणा करणं यासाठी मी अमित भाईंच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. आणि त्यांचं नेतृत्व मला साजेसं का वाटतं की त्यांचा जो संपर्क आहे राज्यस्तरावर आणि देशस्तरावर सर्व पक्षामध्ये असेल तो चांगल्या पद्धतीने आहे. आणि मी स्वार्थी आहे त्या गोष्टीमध्ये की या लोकांच्या माध्यमातून या नेतृत्वाच्या माध्यमातून माझ्या ग्रामीण भागात जिल्ह्यामध्ये मला काय देता येईल आणि कशा पद्धतीनं शासनामधल्या विविध योजना घटकापर्यंत ग्रामीण भागात घेऊन जाता येईल यासाठी मी अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सध्या काम करतोय. अच्छा, तर आपण येणाऱ्या काळातील आपले काय असे स्वप्न आहेत? आपण खूप मोठे मोठे स्वप्न पाहता, तर आपली काय स्वप्न आहेत असे? मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे की माझं एक स्वप्न आहे की कलाम साहेबांच्या ज्या संकल्पना होत्या, ज्या संकल्पना होत्या, जे विचार होते, त्यांना जी काही देशभक्ती अभिप्रेत होती, कलाम साहेब नेहमी म्हणायचे किंवा ग्रामीण भागातलं प्राथमिक शिक्षण आपण जर चांगल्या पद्धतीने देऊ शकलो तर या देशातली बेरोजगारी हटेल, हे त्यांचं स्वप्न होतं. म्हणून मी कलाम साहेबांच्या नेतृत्वाखाली शाळा उभा करण्याचं धाडस केलं की साहेबांच्या नावाने या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लक्ष्मणराव गुट्टे रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जे मला संस्थेला माझं नाव कलाम साहेबांनी दिलंय, मी अभिमानानं सांगतो की मला माहीत नव्हतं हे. मला म्हटलं इथे कॉर्पोरेट मिनिस्ट्री सोबत एनजीओ टाईप करा, रजिस्ट्रेशन करा, तुम्ही राज्यात काम करायला शिका, तुमच्याकडे एवढं नॉलेज आहे, सहवास आहे. मी कलाम साहेबांना भेटलो त्यावेळेस त्यांनी मला एका चेन्नईच्या एका अधिकाऱ्यांचा मी फोटो माझ्या याच्यात माझ्या बायोडाटामध्ये लावला तर मला कलाम साहेबांनी विचारलं आर यू कनेक्टेड विथ हँगर ऑन ब्युरोक्रॅट ऑफ कंट्री. मी त्यांना सेकंदा सांगितलं सर म्हटलं तुम्ही जे परवा भेटलात 3 दिवसापूर्वी मला माहीत नव्हतं तुम्ही येणार, पण मी बायोडाटा अगोदरच तयार केला होता. तुम्ही ज्यांना भेटलात ज्या अधिकाऱ्याला ती अधिकारी व्यक्ती माझ्या सहवासातली आहे. असं मी देशभरात माझं स्वतःचं एक चांगलं त्या ठिकाणी सहवास आणि संबंध निर्माण केलेत, याच्यामधून मला ग्रामीण भागातल्या लोकांना जोडता येईल असं एक माझं त्या पाठीमागलचा हेतू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये कलाम साहेबांच्या नावाने या जिल्ह्यात एक माझं स्वतःचं विद्यापीठ असेल जे माझ्या आजोबांच्या वडिलांच्या संस्कारातनं संस्कृतीतनं जे कलाम साहेबांच्या नावावर आणि तुमच्यासारख्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक चांगल्या प्रकारचं आपल्याला ज्ञान देण्याचा एक संकल्प, मग तो कुठलाही घटक असेल, सगळ्या घटकांना विश्वासात घेऊन सगळ्यांना सहकार्य होईल अशा माध्यमातून आम्ही डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम या ग्रामीण भागात राबवण्याचा आमचा एक संकल्प आहे. दैनिक मराठवाडा नेत्याविषयी आपलं काय मत आहे? बद्दर साहेब हा फार अवघड प्रश्न आहे. एवढं आम्ही वाईट आहोत काय? तुम्ही वाईट आहात नाही. मी आपल्याला नेहमी म्हणतो की तुमच्यात एनर्जी प्रचंड आहे, तुमच्यात पोटेन्शियल खूप आहे, पण त्याचा वापर मी कलाम साहेबांच्या भाषेत सांगेन, त्याचा वापर. मला कलाम साहेब विचारले होते की व्हॉट इज युअर मिशन, मी कलाम साहेबांना सेकंदात म्हणालो आय वॉन्ट टू क्रिएट पोलाइट अँड डेव्हलपमेंटल यूथ इन द एंटायर पार्ट ऑफ माय कंट्री ॲज वेल ॲज माय पर्टिक्युलरली इन माय एरिया. तर कलाम साहेबांनी आश्चर्य सांगतो माझी घराभेट घेतली. मला आजही ते फार रोमांच देणारा विषय आहे. फार आनंदाचा क्षण माझ्या जीवनात होऊन गेला की त्यांची ती बोटं, त्यांचा तो आवाज, मी बाहेर आल्यानंतर मला ती बोटं धुवावी का नाही असे प्रश्न वाटला होता. माझा मित्र एक संतोष म्हणून माझ्यासोबत होता, अक्षरशः म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं आमचं विषयांतर नको मराठवाडा नेत्याविषयी. मी तुम्हाला पार्श्वभूमी यासाठी सांगितली की पोलाइट अँड डेव्हलपमेंटल जी आयडिया आहे ही तुमच्यात आहे, तिचा लोप होऊ नये, ती चांगल्या प्रकारे अधिक प्रकारे सक्षम व्हावी आणि मराठवाडा नेता त्या दिशेने चालावा. मी म्हणालो सुरुवातीला तुमची ऊर्जा प्रचंड आहे, पण त्याचा विधायक दृष्टिकोनातून जर उपयोग झाला तर बिलकुल तुमच्या निर्भीडतेचं एका विधायक दृष्टिकोनातनं या जिल्ह्याला मिळालेलं पत्रकारितेतलं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातलं एक चांगलं व्यासपीठ आहे ज्यामध्ये माझ्यासारख्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या तरुणांना, विद्यार्थ्यांना, सर्व घटकांना हक्कानं येणारं
किंवा हक्कानं आमची प्रश्न मांडणारं ते एक व्यासपीठ आहे असं मी मराठवाडा नेत्याच्या बाबतीत समजतो. आणि मी एवढीसुद्धा आशा करतो की मराठवाडा नेत्यासारखा आपला जो दैनिक आहे, आपल्या सर्वांचं दैनिक आहे, हे जिल्हाभराचं तर आहेच पण मराठवाड्यातल्या किमान नावासारखं, मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातलं, प्रत्येक गावात मराठवाडा नेता पोहोचावा अशा माझ्या आपल्याला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात, आपलं मनोगत मानलात, आपली स्वप्नपूर्ती व्हावी, आपल्या स्वप्नातला, आपल्या संकल्पनेतला न थकता न दमता आपण यशव शिखर गाठावं हीच मराठवाडा नेत्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आपले आभार. नमस्कार.